हॅलो एवरीवन वेलकम टू अरविसर्स इंग्लिश सो स्टुडंट्स इन दिस व्हिडिओ वी विल बी सिंग एथ स्टँडर्ड सेम इंग्लिश लेसन अ हिरोइन ऑफ द सी अ हिरोइन ऑफ द सी म्हणजेच समुद्राची नायिका चला तर मग सुरू करूया अराउंड द रॉकी कोस्ट ऑफ इंग्लंड स्टँड मेनी लोनली लाईट हाऊसेस तर इंग्लंडच्या रॉकी कोस्ट रॉकी कोस्ट म्हणजे खडकार किनारा इंग्लंडच्या भोवताली जितके खडकाळ किनारा आहे त्याच्या अराउंड खूप सारे लोनले लाईट हाऊसेस आहेत खूप सारे एकटे एकटे असे लाईट हाऊसेस आहेत दे आर लाइट शायनिंग अक्रॉस द सी वॉर्न सेलर्स ॲट नाईट ऑफ डेंजरस रॉक्स त्यांचा प्रकाश जो रात्रीच्या वेळी खूप शाईन करतो ब्राईटली दिसून येतो दुरून तो सेलर्सला वॉर्न करायचा सावध करायचा ॲट द नाईट ऑफ डेंजरस रॉक्स रात्रीच्या वेळी जे सेलर्स, सा, सेलर्स समुद्रामध्ये प्रवास करायचे खलाशी असायचे त्यांना डेंजरस अशा कावेबाज अशा दगडांपासून वाचवण्याचं काम तो करायचा वेन दे सी द लाईट सेलर्स टेक देअर शिप फार आउट टू सी जेव्हा ते त्या लाईट हाऊसचा प्रकाश बघायचे तेव्हा त्यांना समजायचं की कि जवळ आलेला आहे आणि ते आपली जी जहाज आहे तिला किनाऱ्यापासून दूर घेऊन जायचे बट समटाईम्स फी आर ड्राईव्ह ड्रायव्ह शिप्स ऑन टू द रॉक्स पण कधी कधी भयंकर असे वादळं उठायचे समुद्रामध्ये पिअर्स म्हणजे व्हायलेंट भयंकर आणि त्यामुळे शिपला ते वादळत किनाऱ्याकडे ढकलायचे दिस इज द स्टोरी ऑफ अ ब्रेव गर्ल अँड ऑफ अ शिप्रेक ऑन द रॉक्स वन नाईट इन एटीन थर्टी एट ही स्टोरी आहे ही कथा आहे एका अतिशय शूर मुलीची आणि एका शिपरेकची शिपरेक म्हणजे काय तर जहाज बुडीची ऑन द रॉक्स वन नाईट इन एटीन थर्टी एट अठराशे अडतीस साली एका रात्री दगडांवर आदळून एक जहाज बुडालं त्या रात्रीची ही कथा किंवा गोष्ट आहे ग्रेस डार्लिंग वॉज द डॉटर ऑफ अ लाईट हाऊसकीपर ग्रेस डार्लिंग ही लाईट कीपरची मुलगी होती म्हणजे जे लाईट हाऊस सांभाळ करतात तर त्यांची ती मुलगी होती शी हॅड लिवड ऑल हर लाईफ इन अ लोनली लाईट हाऊसेस फार अवे फ्रॉम टाउन्स अँड सिटीज आपलं संपूर्ण आयुष्य ती अशाच लोनली लाईट हाऊसेसमध्ये राहिलेली होती आणि हे लोनली लाईट हाऊसेस यासाठी लोनली म्हटलेलं आहे की सिटीज आणि टाउन्सपासून गावापासून खेड्यापासून फार लांब ते असायचे देअर वॉज नॉट इव्हन अ विलेज नियर देअर होम त्यांच्या घराजवळ एक छोटंसं गावसुद्धा नव्हतं दे आर निअरेस्ट नेबर्स वे आर मेनी माइल्स हवे जवळपासचे शेजारीसुद्धा कितीतरी माइल्स दूर कितीतरी किलोमीटर दूर होते बट ग्रेस फादर वॉज अ वाईड वाईज अँड एज्युकेटेड मॅन पण ग्रेसचे वडील जे आहेत ते एक वाईज म्हणजे समजूतदार एज्युकेटेड म्हणजे शिकलेले व्यक्ती होते हो बॉट ऑब हिज चिल्ड्रन व्हेरी केअर केअरफुली त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांचं पालनपोषण खूपच काळजीपूर्वक केलं

वेन ग्रेस वॉज टेन इयर्स ओल्ड द फॅमिली वेंट टू लिव्ह इन लाँगस्टन Lighthouse. जेव्हा ग्रेस दहा वर्षाची होती तेव्हा त्यांची फॅमिली लाँगस्टन लाईट हाऊसमध्ये राहायला गेली Their new न्यू होम वॉज सम ऑन सम वाईल्ड आयलँड नियर द ईस्ट कोस्ट ऑफ इंग्लंड इंग्लंडच्या ईस्ट कोस्टवर एका wild island आयलँडवर एका बेटावर त्यांचं नवीन घर होतं द डार्लिंग्स चिल्ड्रन ग्रीव ऑफ इयर सर्वचे सर्व डार्लिंग्स भाऊबहीण इथे वाढले मोठे झाले वेन दे वे ओल्डर दे लेफ्ट देअर लोनली होम वन बाय वन अँड फाऊंड वॉर्क इन द सिटी जेव्हा ते ग्रेसचे सर्व भाऊ बहीण मोठे झाले तेव्हा ते सर्व एक एक करून त्या एकट्या घराला म्हणजे त्या लाईट हाऊसला सोडून शहरामध्ये काम करायसाठी निघून गेले ॲट लास्ट ऑल ऑफ देम हॅड लेफ्ट द लाईट हाऊस शेवटी सर्वचे सर्व भाऊ बहीण हे लाईट हाऊस सोडून शहरांमध्ये निघून गेले एक्सेप्ट ग्रेस फक्त ग्रेस सोडून टू स्टेड ॲट होम टू हेल्प हर मदर अँड फादर ती मागे राहिली आपल्या आईवडिलांची मदत करायसाठी बाकी सर्व भाऊ बहीण निघून गेले शी हॅड नॉट ग्रोन व्हेरी टॉल शी वॉज ओनली अ लिटिल वुमन ती फार उंच वाढलेली नव्हती ती एक छोटीशीच वुमन म्हणजे छोटी स्त्रीसारखी वाटत होती नॉट ॲट ऑल लाईक हर फादर हू वॉज मोर दॅन सिक्स फीट टॉल आपल्या वडिलांसारखी तर ती बिलकुलच नव्हती जे सहा फीट उंच होते ऑन द नाईट ऑफ सप्टेंबर सिक्स्थ एटीन थर्टी एट आता सहा सप्टेंबर अठराशे अडोतीसची गोष्ट रात्रीची गोष्ट अ टेरिबल स्टॉम वॉज ब्लोईंग एक भयंकर वादळ स्टॉम म्हणजे वादळ हे बाहेर घोंगावत होतं ग्रेस वॉज युज टू स्टॉम ग्रेसला वादळांची सवय होती कारण ती समुद्राच्या काठावरच राहायची त्यामुळे तिला त्यांची सवय होती श्री हर्सेल्फ वॉज वार्म अँड सेफ इन अ बिग ला विन द बिग लाईट हाऊस ती स्वतः तर एका मोठ्याच्या मोठ्या लाईट हाऊसमध्ये वार्म आणि सेफ होती म्हणजे थंडीपासून बचाव तिचा होत होता आणि तिला ती सुरक्षितसुद्धा होती बट शी वॉज ऑलवेज अनहॅपी अबाउट द पुअर सेलर्स हो वेअर ॲट सी इन द स्टॉम पण ते बिचारे जे जे खलाशी समुद्रामध्ये अशा वादळामध्ये अडकायचे त्यांच्यासाठी तिला नेहमी वाईट वाटायचं तिला दुःख व्हायचं शी डीड नॉट नो दॅट अ टेरिबल थिंग वॉज हॅपनिंग दॅट नाईट तिला माहिती नव्हतं की त्या रात्री एक अतिशय भयंकर अशी घटना किंवा गोष्ट समुद्रामध्ये घडते आहे दॅट नाईट अ शिप वॉज ब्रेकड अपॉन द रॉक्स त्या रात्री एक शिप जे आहे ते दगडांवर आदळून बुडालेलं होतं ग्रेस अँड पॅरेंट्स डिड नॉट हिअर द साऊंड ऑफ द क्रॅश या क्रॅशचा आवाज जो आहे तो ग्रेस किंवा तिच्या वडिलांना आला नाही द नॉईस ऑफ द विंड अँड द वेव्स वॉज टू लाऊड कारण हवेचा आणि लाटांचा आवाज एवढा लाऊड होता एवढा जोराचा होता की त्या क्रॅशचा आवाज त्यांना ऐकू आला नाही दे कुड नॉट हिअर एनिथिंग एल्स त्यांना काहीही बाकीच ऐकू येऊ शकत नव्हतं बट अ शिप कॉल्ड फॉर फार शिअर हॅड हिट द रॉक्स अ माईल अवे फ्रॉम द लाईट हाऊस पण एक शिप होती जिचं नाव होतं फॉर फार शिअर तिने रॉक्सला हिट केलेलं होतं म्हणजे दगडांवर आदळलेली होती आणि ती घटना त्यांच्या लाईट हाऊसपासून जवळपास एक माईल अंतरावर घडलेली होती मोस्ट ऑफ द पॅसेंजर्स वेअर ड्रॉन त्यातले बरेचसे पॅसेंजर्स हे बुडून गेले होते बट नाईन मेन अँड वुमन वी आर एबल टू क्लाइंब ऑन टू द रॉक पण त्यातले नाईन मेन आणि वुमन कसं तरी आपला जीव वाचवून एका दगडावर चढून जवळच्या दगडावर चढून बसले होते त्यांना ते पॉसिबल झालं द विन नियरली ब्लू देम इन टू द सी ॲज ते किलोंग टू द बेअर रॉक आणि जेव्हा त्या बेअर त्या उघड्या खडकावर कसे तरी त्या दगडाला बस धरून बसलेले होते हवा एवढी जोराची वाहत होती की कोणत्याही क्षणी ते समुद्रात पडून मृत्युमुखी पडले असते इन द डिस्टन्स ते सॉ द वार्म लाईट ऑफ द लाईट हाऊस त्यांना जवळच दिसत होतं की एक लाईट हाऊस आहे तिथून आपल्याला मदत मिळू शकते बट ऑफकोर्स दे आर शाउट्स अँड स्क्रीन वी आर नॉट हर्ड पण त्यांचा आवाज नक्कीच त्या लाईट हाऊसपर्यंत पोहोचू शकत नव्हता ऑल नाईट दे क्लंग दे आर इन द स्ट्रॉंग रात्रभर ते कसं तरी वादळामध्ये त्या दगडाला चिटकून आपला जीव वाचून बसलेले होते नेक्स्ट मॉर्निंग ॲट सिक्स ओ क्लॉक ग्रेस वॉज ड्रेसिंग दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता ग्रेस तयारी करत होती शी लुकड आउट अर विंडो अँड सॉ द स्टॉम व स्टील ब्लोईंग तिने खिडकी बाहेर बघितलं तिला दिसलं की वादळ अजूनही घुंगावत होतं सडनली शी स्टॉप्ड अचानक ग्रेस थांबली वॉजन दे आर समथिंग ऑन द डिस्टंट रॉग दूरच्या दगडावर काहीतरी नाही आहे का कॉलिंग हर फादर शी लुक्ड अगेन आपल्या वडिलांना बोलवून ग्रेस पुन्हा बघू लागली येस दे आर विअर सर्टनली पीपल रिंगिंग ऑन टू द रॉक नक्कीच इथे काही लोक होते जे दगडावर चिटकून दगडाला पकडून बसलेले होते बट दे वेअर हाफ अंडर द सी पण ते जवळपास समुद्राच्या अर्ध्यामध्ये होते वी मस्ट रेस्क्यू देम बिफोर दे आर ड्रॉन क्राईड ग्रेस ग्रेस जोरात उरडली आपल्या वडिलांना म्हणाली ई फादर वी मस्ट रेस्क्यू देम रेस्क्यू म्हणजे वाचवणे टू सेव्ह देम बिफोर दे आर ड्रॉन ते बुडायच्या आधी आपल्याला त्यांना वाचवलंच पाहिजे वी मस्ट डू समथिंग आपण काहीतरी केलंच पाहिजे विली एव्हर स्लीप अगेन फादर इफ दे डाय आपल्या वडिलांना ती म्हणाली की फादर जर आज ते लोक मृत्युमुखी पडले तर तुम्ही कधी आयुष्यात शांततेची झोप घेऊ शकाल का कधीच नाही विल्यम डार्लिंग ब्रेव ओल्ड मॅन ग्रेसचे वडील विल्यम डार्लिंग हे ब्रेव होते पण ओल्ड होते म्हणजे म्हातारे होते पण शूर होते बट ही शोक हिस हेड पण त्यांनीसुद्धा सुद्धा नकारार्थी मान हलवली इट इज होपलेस ही हेड ते म्हणाले की हे निरर्थक आहे वी कॅन डू नथिंग आपण काहीही करू शकत नाही हाऊ कॅन अ रो अ बोट बाय माय सेल्फ थ्रू दिज वेव्स या लाटांमध्ये मी एकट्यानं बोट चालवत कसा जाऊ इफ ओनली आय हॅड अनदर मॅन हिअर टू हेल्प मी एखादा माणूस अजून माझ्या सोबती असता तर वेगळी गोष्ट होती पण एकट्याने मी त्यांच्यापर्यंत जाऊ शकणार नाही आय कॅन हेल्प यू फादर क्राईड ग्रेस ग्रेस जोरात म्हणाले की फादर मी तुमची मदत करू शकते आय कॅन रो अ बोट ॲज वेल ॲज एनी मॅन कान मी कुठल्याही माणसाप्रमाणे पुरुषाप्रमाणे बोट चालवू शकते नाही चालवू शकत का आय एम स्मॉल बट आय एम स्ट्राँग मी छोटी असली तरी मी स्ट्रॉंग आहे यू अँड आय हॅव ऑफन रोड टुगेदर आपण दोघांनी तर बऱ्याचदा बोट चालवलेली आहे वी कॅन रिच डोज अनफॉर्च्युनेट पीपल आपण त्या दुर्दैवी बिचाऱ्या लोकांपर्यंत नक्कीच पोचू शकतो मिसेस डार्लिंग वॉज देयर वॉज विथ हर हजबंड अँड डॉटर ॲट द विंडो क्रेसची आई तिथेच होती आपल्या हजबंड आणि डॉटरसोबत नो नो शी एक्सक्लेम्ड हाऊ विल इट हेल्प दोस पुअर पीपल इफ यू आर ड्रॉन आई म्हणाली की नाही नाही समजा तुम्ही दोघंच रस्त्यात बुडून गेले तर तुम्ही त्या लोकांची मदत तरी कशी कराल यू कॅनॉट रोथ इन दिस स्टॉर्म डू नॉट ट्राय आई म्हणाली की तुम्ही एवढ्या वादळामध्ये बोट चालवू शकणार नाही तुम्ही प्रयत्नसुद्धा करू नका अ गॉल लाईक यू क्रेस कॅनॉट डू अ मॅन्स जॉब क्रेस तुझ्यासारखी छोटीशी मुलगी एका माणसाप्रमाणे बोट चालवू शकणार नाही माणसाचं काम करू शकणार नाही लेट अस प्रे फॉर देम हजबंड गॉड विल हेल्प देम पर हॅप्स बट वी कॅन नॉट तिच्याही म्हणाली की आपण त्यांच्यासाठी प्रे करू मे बी देव त्यांची मदत करेल कदाचित पण आपण काहीही करू शकणार नाही क्रेस वॉज डिटरमाइंड हावेवर पण हवेअर म्हणजे बट ग्रेस जी होती तिने दृढ निश्चय केलेला होता शी ऑर्ग्युड अंटील ॲट लास्ट हर फादर ॲग्रीड शेवटी तिचे वडील तयार होईपर्यंत तिने त्यांच्यासोबत वाद घातला वर मिसेस डार्लिंग विथ अ हेवी हार्ट हेल्प देम टू गेट द बोट आउट बिचाऱ्या मिसेस डार्लिंग अतिशय जड अंतकरणाने त्या दोघांना त्यांनी बोट काढायला मदत केली शी वॉच अँड प्रेड ॲज दे सेट ऑफ आणि जेव्हा ते निघाले तेव्हा ग्रेसची आई त्यांना बघत होती देवाला प्रार्थना करत होती एनीवन हू हॅज सीन अ स्टॉम ॲट सी कॅन इमॅजिन द जर्नी यांनी कोणी समुद्रामधलं वादळ कधी बघितलं असेल तो कल्पना करू शकतो किती जर्नी तो प्रवास किती कठीण होता द बोट वेंट अप अँड डाऊन ओव्हर द वेव्ज ॲज हाय ॲज हिल्स त्या समुद्राच्या लाटावर ती बोट हेलकावे खात होती वरखाली जात होती समटाईम्स इट्स टूड ॲट वन एंड समटाईम्स ऑन द अदर एंड कधी ती एका टोकाला उभी राहायची कधी ती दुसऱ्या टोकाला उभी राहत होती इट वेंट अप अप टू द टॉप ऑफ द वेव अँड देन डाऊन डाऊन इन द ग्रेट व्हॅली बिटवीन द वेव्ज ती लाटेवर वर वर वरपर्यंत सगळ्या टोकापर्यंत जायची आणि टोकावरून पुन्हा खाली घसरत घसरत त्या खोल दरी लाटांमधल्या दरीमध्ये जायची एव्हरी टाईम दे वेंट डाऊन द बोट नियरली वेंट अंडर द वॉटर आणि एव्हरी टाईम प्रत्येक वेळी जेव्हा ते खाली जायचे तेव्हा ती बोट जवळपास पाण्यामध्ये बुडते की काय असं वाटायचं इतकी खाली पाण्यामध्ये ती बोट जायची बट लिटल बाय लिटल पुलिंग विथ ऑल देअर स्ट्रेंथ ऑन द ओर्स दे केम नियर द रॉक पण थोडं थोडं करून आणि आपली पूर्ण ताकद त्या वल्ह्यांवर लावून ओर्स म्हणजे वल्हे ते कशे तरी त्या दगडापर्यंत आले द विंड अँड द रेन वी आर सो स्ट्रॉंग दॅट ग्रेस कुड नॉट सी मेन अँड वुमन क्लिंगिंग टू द रॉक आता विंड आणि वेव्ज एवढे होते हवा आणि लाटा एवढ्या स्ट्रॉंग होत्या की ग्रेस त्या लोकां दगडापर्यंत तर आली पण तिला ते लोक काही दिसू शकत नव्हते शी ओनली हर्ट डे आर क्राईज फॉर हेल्प तिला फक्त त्यांच्या किं किंचाळण्याचा आवाज येत होता शी नीडेड ऑल हर स्ट्रेंथ टू होल्ड ऑन टू द ओर विच वॉज बिगर दॅन हर सेल्फ आणि ते वल्हे एवढे मोठे होते तिच्यापेक्षा मोठे मोठे वल्हे होते आपली संपूर्ण ताकद लावून कस तरी तिने ते पकडून ठेवलेले होते द क्लोज टू रॉक्स तरी त्या दगडांपर्यंत पोहोचले विल्यम डार्लिंग वॉज एबल टू जम्प ऑन टू द रॉक्स वाईल ग्रेस ऑल अलॉन हेल्ड द टू मेन इन टू द बोट विल्यम डार्लिंग यांनी दगडावर उडी मारली ग्रेसनी कसेतरी दोन माणसं बोट मध्ये बसवून त्यांना धरून ठेवलं द टू सेलर्स फ्रॉम द ब्रेक्स शेपू आर एबल टू रो आता परतीच्या प्रवासामध्ये ज्या लोकांना दोन माणसांना त्यांनी वाचवलेलं होतं ते बोट चालवायला सक्षम होते They the कसी the ते हेल्प द डार्लिंग्स ड्युरिंग द लाँग जर्नी बॅक टू द लाईट हाऊस लाईट हाऊसला परत येताना त्यांनी कसंही डार्लिंग या म्हणजे ग्रेस आणि तिच्या वडिलांची मदत केली बोट चालवण्यामध्ये देन ग्रेस अँड द थ्री वुमन गेट आऊट त्यानंतर ग्रेस आणि त्यातल्या तीन वुमन्स ज्या होत्या त्या बाहेर पडल्या ओल्ड विल्यम डार्लिंग अँड द टू सेलर्स रोड बॅक अक्रॉस द डेंजरस सी टू रेस्क्यू द फोर मेन स्टील ऑन द रॉक मातारी विल्यम डार्लिंग आणि ते जे दोन माणसं आलेले होते त्यांच्यासोबत दोन पुरुष ते पुन्हा मग उरलेल्या लोकांना आणायसाठी गेले म्हणजे दोन टप्प्यात त्यांनी लोकांना आणलं होतं नऊ लोक जे आहेत ते त्या दगडावर जी वाचवून चढलेले बसलेले होते आणि एका वेळी बोटमध्ये फक्त सात माणसं सा बसू शकत होते त्यामुळे त्यांना दोन फेऱ्या माराव्या लागल्या ग्रेस डीड नॉट हॅव एनी टाइम टू रेस्ट नाव आता ग्रेस घरी आल्यावरही तिला काही आराम करायचा वेळ मिळाला नाही ऑल दॅट डे शी वॉज बिझी हेल्पिंग हर मदर टू वार्म अँड फिट द रेस्क्यूड पॅसेंजर घरी आल्यानंतर दिवसभर ती आपल्या वाचवलेल्या लोकांना म्हणजे त्या रेस्क्यूड पॅसेंजर्सला वॉर्म करण्यामध्ये आणि त्यांना खाऊ पिऊ घालण्यामध्ये त्यांच्यासाठी जेवण बनवण्यामध्ये बिझी होती आफ्टर सेव्हरल डेज द पॅसेंजर्स दीज पॅसेंजर्स वेअर एबल टू रिटर्न टू देअर होम इन इंग्लंड काही दिवसानंतर ते पॅसेंजर्स आपल्या घरी जायला सक्षम झाले घरी परतले दे टोल द स स्टोरी ऑफ द ब्रेव्ह गर्ल अँड हर फादर टू देअर फॅमिलीज अँड फ्रेंड्स त्यांनी त्या शूर मुलीची आणि तिच्या वडिलांची गोष्ट आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्सला सांगितली सडनली ग्रेस डार्लिंग अँड हर फादर वी आर फेमस आणि अचानकच ग्रेस डार्लिंग आणि तिचे वडील फेमस म्हणजे प्रसिद्ध झाले द स्टोरी ऑफ देअर हिरोइजम वॉज टोल्ड इन द न्यूजपेपर त्यांच्या हिरोईजमची स्टोरी ही न्यूजपेपरमध्ये सुद्धा छापून आली

पण बिचारी ग्रेस त्यानंतर फार काळ जगू शकली नाही ही डायड ॲट द एज ऑफ ट्वेंटी सेवन वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी ग्रेस मरण पावली बट शी इज स्टील रिमेंबर्ड फॉर हर अनसेल्फिश करेज पण आजही लोक तिला तिच्या निस्वार्थ धाडसासाठी आठवण करतात जी रेस्ट हर ओन लाईफ फॉर अदर्स कारण तिने दुसऱ्यांचा वाचवायसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता हाय इथे ग्रेसचा फोटो अशा प्रकारे ही होती स्टोरी अ हिरोईन ऑफ द सी आय होप सर्वांना स्टोरी खूप चांगल्या प्रकारे समजली असेल समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला करा मित्रांबरोबर शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ टिल देन टेक केअर गुड बाय